बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. बायको सरपंच आणि नवरा उपसरपंच, नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. एकाच ग्रामपंचायतीत एकाच वेळी पत्नी सरपंच तर पती उपसरपंच झाल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील कवठेपी रान या गावात अशी घटना घडली आहे. हिंदकेसरी मारुती माने यांच्या गावात त्यांचे पुतणे भीमराव माने उपसरपंच तर त्यांच्या पत्नी सरपंच झाल्या आहेत. महाराष्ट्रात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. एकाच ग्रामपंचायतीत एकावेळी नवरा बायको निवडून आले आहेत, तेही पत्नी सरपंच आणि पती उपसरपंच होण्याची वेळ पहिल्यांदाच आहे. यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अनेक गोष्टींमुळे चर्चेच्या ठरल्या. कुठे सासू विरुद्ध सून तर कुठे मुलगा विरुद्ध आई निवडणुकीच्या रिंगणात उभी होती, तर कुठे नवरा ग्रामपंचायत सदस्य झाला म्हणून बायकोने नवऱ्याला खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली, अशीच एक घटना जी यापूर्वी कधीच घडली नाही. हो, सांगली जिल्ह्यात प्रथमच बायको सरपंच तर पती उपसरपंच झाला आहे. महाराष्ट्रात सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कवठेपिरा या गावचा कारभार एक दाम्पत्य पाहणार आहे. सरपंच पत्नी आणि उपसरपंच पती मिळून आता गावचा गाडा हाकणार आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेपिरा हे गाव हिंदकेसरी मारुती माने यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात गेली 50 वर्ष माने कुटुंबियांकडं गावची सत्ता होती. या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत भीमराव माने त्यांच्या नेतृत्वाखाली गटाने 17 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळवला. इतकंच नव्हे तर यंदा भीमराव माने यांनी स्वतःच्या बरोबर आपल्या पत्नीला सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं आणि दोघा पती पत्नींचा विजयही झाला. तर यंदा ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण हे खुला महिला गटाला पडल्याने माने गटाने भीमराव माने यांच्या पत्नी अनिता माने यांना सरपंच आणि भीमराव माने यांना उपसरपंच पदाची उमेदवारी देण्याचं निश्चित केलं. पार पडलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत माने दाम्पत्याची बिनविरोध निवड झाली. आदर्श सरपंच म्हणून भीमराव माने यांची ख्याती आहे. माने यांच्या नेतृत्वाखाली गावाने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि तंटामुक्त अभियानात पहिला क्रमांक सुद्धा मिळवला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.